अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। महाराष्ट्रातील आघाडी सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी पूर्ण राज्यात भाजपातर्फे महाराष्ट्र बचाव आंदोलन सुरू करण्यात आले असून आज मेरा घर मेरा अंगण ची घोषणा देत संपूर्ण राज्यात भाजपा नेते व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले आहेत। माजी मंत्री आमदार गिरीश महाजनांसह जामनेर तालुक्यातील भाजपाचे कार्यकर्ते देखील सहपरिवार आपल्या घरासमोर उभे राहून हातात काळे झेंडे व काळी फीत लावत या आंदोलनात सामील झाले होते। आघाडी सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरले असून कोरोना महामारी, शेतकरी कर्जमाफी, शेतकऱ्यांच्या मालाला भाव देण्यात सरकार अयशस्वी ठरल्याने हे आंदोलन करण्यात आले होते। उद्धव सरकारचा महाविकास आघाडी सरकारचा सरकार करतो काय खाली डोकं वर पाय। महाविकास आघाडी सरकारचा विकास असो, ठाकरे सरकारचा विकास असो। राज्यामध्ये COVID-19 जे कोरोनाच्या विषाणूची सुरुवात ही 2 महिन्यापूर्वी झाली, 2 महिन्याच्या वर आता त्याला अवधी झालेला वेळ झालेला आहे। केरळ सारख्या ठिकाणी आपल्यासोबतच रुग्ण आढळला होता, पण तिथली परिस्थिती आणि आपली परिस्थिती या जमीन अस्मानचा फरक आहे। आपल्याकडे गेल्या 2 महिन्यापासून आम्ही बघतोय, विरोधी पक्ष म्हणून, भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही सरकारच्या सोबत आहेत, खांद्याला खांदा लावून काम करतो। आमचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थक हे रस्त्यावर उतरून काम करतायत। परंतु आपण आज बघितलं असेल की या ठिकाणी 2 महिन्यामध्ये, या 2.25 महिन्यामध्ये कोविडचे पेशंट जे आहेत, रुग्ण जे आहेत, ते दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत। त्याची संख्या इतक्या झपाट्याने वाढत चाललेली आहे की देशामध्ये महाराष्ट्राचा यामध्ये आता नंबर 1 आलेला आहे। आणि याचं कारण हेच आहे की सरकारमध्ये कुठे आपसामध्ये समन्वय नाही, केंद्र सरकारशी समन्वय नाही। या ठिकाणी हा विषाणू रोखण्यासाठी, त्याच्या रुग्णांना रोखण्यासाठी सरकारकडे पुरेशी उपाययोजना त्यांनी केलेली नाही। त्याचबरोबर या संदर्भामध्ये जे कोरोना वॉरियर्स आहेत, मग नर्स असतील, डॉक्टर असतील, वॉर्डबॉय असतील, सफाई कामगार असतील किंवा पोलीस असतील, यांच्यामध्ये या विषाणूची मोठ्या प्रमाणात लागण झालेली आहे। त्यांना सुरुवातीला पुरेसे PPE किट दिले गेले नाहीत, त्यांना N95 मास्क दिले गेले नाहीत, पुरेसं त्यांना साहित्य सामग्री दिली गेली नाही, त्यामुळे त्यांच्यावर आज ही वेळ आलेली आहे। वारंवार ओरडून सांगून सुद्धा सरकारने याची दखल घेतली नाही, पोलिसांवर हल्ले तर हे आगळेच झालेले आहेत। म्हणून मला असं वाटतं की सरकार संपूर्णपणे या विषाणूला थांबवण्यासाठी अपयशी ठरलेलं आहे। केंद्र सरकार वारंवार, राज्य सरकार वारंवार केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहे। केंद्र सरकारने तर सगळ्याच योजना, सगळे पॅकेज या ठिकाणी देशभर दिलेले आहेत, राज्य सरकारला दिलेले आहेत। 2 रुपये किलोचं धान्य असेल, मोफत धान्य असेल, या सगळ्या ज्या पॅकेज असतील, PPE किट असतील, सॅनिटायझर असेल, मास्क असतील, सगळ्याच्या संदर्भामध्ये मोठं पॅकेज सरकारने दिलं, सगळं साहित्य इकडे पाठवलं आहे, परंतु ते जनतेपर्यंत पोहोचू शकलेलं नाही। रेशन दुकानामध्ये अजूनही ज्या ठिकाणी जे ग्राहक आहेत त्यांच्यापर्यंत अजूनही सगळं पर्यंत पोहोचलेलं नाही। आणि म्हणून मला वाटतं की या सगळं करण्यामध्ये राज्य सरकार संपूर्ण अपयशी ठरलेलं आहे। यात कोणी म्हणतं राजकारण करतात, पण ते कुठेही राजकारण नाही। 2 महिने आम्ही सरकारच्या सोबतच होतो, अजूनही आहोत, कारण हा काही एकट्या सरकारवरचं संकट नाही आहे, हे देशावरचं संकट आहे, जगावरचं संकट आहे।
हे आपल्या राज्यावरचं संकट आहे, प्रत्येकावरचं संकट आहे, प्रत्येक गावातलं संकट आहे. परंतु अशा वेळी जर सरकार हातावर हात बघत बसलं असेल, आज मी तुम्हाला दावे सांगेल की कोणते मंत्री रस्त्यावर फिरत आहेत, कोण बाहेर फिरत आहे, एकही मंत्री सुद्धा कुठे दवाखान्यात जायला तयार नाही, डॉक्टरांना भेटायला तयार नाही, काय चाललं यंत्रणा हे बघायला तयार नाही. मग असं असताना तुम्हीच जर घरामध्ये बसलात तर यांच्या बरोबर कसं ठेवणार नाही. आणि म्हणून मला वाटतं की मंत्र्यांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे, परंतु इथे मुख्यमंत्री मोदयापासून तर कोणी खिडकीतून सुद्धा बाहेर टोकवून बघत नाहीये, याची वस्तुस्थिती या ठिकाणी आहे. आणि म्हणून याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज सगळे रस्त्यावर उतरलेलो आहोत. अतिशय नियमात राहून, नियमाचं पालन करून संपूर्ण राज्यभरामध्ये आज महाराष्ट्र बचाव आंदोलन या ठिकाणी आम्ही सुरू केलेलं आहे. आमचं अंगण आमचं रणांगण असं याला नाव आम्ही संबोधलेलं आहे. आणि या संदर्भामध्ये महाराष्ट्र शासनाचा आम्ही धिक्कार करतो आहोत, निषेध करतो आहोत की जेणेकरून सरकारला पुन्हा जाग येईल आणि काहीतरी या रुग्णांच्या बाबतीमध्ये ते काळजी घेतील. आज कुठेही रुग्णांना म्हणजे कुठेही त्याची व्यवस्था झालेली नाही. मुंबईसारख्या ठिकाणी तर पार सगळी मुंबई हाताबाहेर गेलेली आहे, पुण्यासारख्या शहरामध्ये पुणे हाताबाहेर गेलेलं आहे. मग अशा परिस्थितीमध्ये सरकारला जाग आणण्यासाठी, त्यांना जागा करण्यासाठी या ठिकाणी आम्ही ह्या या आंदोलनाला आज सुरुवात केलेली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांचे प्रश्न तेवढेच महत्वाचे. एकीकडे शेतकऱ्यांच्या विषयी खूप कळवा सुरुवातीला दाखवला गेला, पण आज काय परिस्थिती आहे? आज मका खरेदी शून्य, कापूस खरेदी शून्य, हरभरा खरेदी शून्य, ज्वारी खरेदी शून्य, धान खरेदी काहीच नाही. सरकारने नुसतं शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आज अर्ध्या अर्ध्या किमतीमध्ये मका 900 रुपये विकला जातोय, हमी भाव 1750 रुपये असताना 900 रुपयामध्ये 1000 रुपयामध्ये मका शेतकऱ्यांना विकावं लागतं, तेवढं दुर्दैव आहे. कापसाचा भाव मार्केटमध्ये 1200 रुपयांनी कमी आहे. हरभऱ्याची तीच परिस्थिती आहे, ज्वारीची तीच परिस्थिती आहे. मग सरकार म्हणत होतं की आम्ही शेतकऱ्यांची काळजी घेऊ, बांधावर जाऊन घोषणा केल्या, अजूनही सरकारला ज्या घोषणा केलेल्या आहेत कर्जमाफीच्या त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही आहेत. आता 8 दिवसावर पेरण्या आलेल्या आहेत, शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही आहे. शेतकऱ्यांना नागवण्याचं काम या सरकारने या ठिकाणी केलेलं आहे. अक्षरशः त्याची दिशाभूल केलेली आहे, फसवणूक केलेली आहे. आणि म्हणून त्याचाही निषेध आम्ही आज या आंदोलनाच्या माध्यमातून करतो आहोत. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.